आकाशवाणी औरंगाबाद वैभवी जोशी ठळक बातम्या देत नीती आयोगाची तिसरी बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आह दक्षाच्या जलदगतीनं होत असलखा विकासाबद्दल यावछी चर्चा करण्यात येणार आह तसंच पंतप्रधान आज भाजप शासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीलाही संबोधित करणार आह सुशासन आणि विकासाच्या मुद्यावर यावछी चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आह यावछी राज्यांचे मुख्यमंत्री पाच उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत ओबेसिटी या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात ओबेसिटी कार्यदल स्थापन करण्यात आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं गोवा इथं मुख्यमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर परिकर यांच्या हस्ते आय एफ एसओएटीसी दोन हजार सतरा या ओसिकॉन डायबिटीज कॉन्क्लेव्हचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते वाढत्या आजारामुळे निरोगी जीवनशैली आणि सकस आहाराचं महत्व आपण समजून घेणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालय वाहन नोंदणीसाठी पुन्हा स्मार्ट कार्ड देणार आहे याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून महिनाभरात हा निर्णय लागू होईल असं परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आलं आह अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवून यंदाच्या खरीप हंगामात उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहीम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन कौशल्य विकास कामगार कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कलि आहा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत काल बोलत होते या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून त्यांना उत्पादनात चांगली वाढ होईल असं निलंगेकर यांनी यावेळी स्पष्ट संक्षिप्त बातमीपत्र संपलं आमच्या नंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता